नीरा देवघर प्रकल्पाचा जो मुख्य कालव्याचा आज शुभारंभ जो आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत रणजित नाईक निंबाळकर. दादा, खरं तर वचनपूर्तीचा हा सोहळा म्हणावा लागेल, कारण दोन तीन जे महत्त्वाचे प्रोजेक्ट होते ते तुम्ही आज या ठिकाणी वचनपूर्तीच्या निमित्तानं पूर्ण होत आहेत. आज आदरणीय देवेंद्रजींच्या आशीर्वादाने या भागामधला जवळपास 10 लाख दुष्काळ जनतेचा प्रश्न मार्गी लागत आहे. आज प्रत्यक्षात जे कॅनॉल 23 वर्षापूर्वी फलटणच्या सीमेच्या पलीकडे त्याचं काम थांबलं होतं ते आता चालू होत आहे आणि ते लवकरच सांगोल्यापर्यंत हे पाणी पोहोचेल याची मला खात्री आहे. ह्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या विभागाला हे पाणी जे मिळणार आहे त्या कालव्याच्या माध्यमातून काय सांगा? या कालव्याची रचना भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस याच्याकरता केली होती. याच्यानंतर सांगोला आणि पंढरपूर याच्यामध्ये नव्याने आपण त्याच्या हे दोन्ही दोन तालुके जोडलेले आहेत आणि त्यामुळे या सांगोला, पंढरपूर, माळशिरस, फलटण, भोर, खंडाळा या सर्व तालुक्यांना याचा लाभ मिळणार आहे. मला एक सांगा, आता वचनपूर्तीच्या मध्ये तुम्ही MIDC चा पण एक उल्लेख केला होता, त्याच्याबरोबर रेल्वेचा पण प्रकल्प तुमच्या कारकिर्दीत पूर्ण होते, एक वचनपूर्ती म्हणावी लागेल. लोकसभेला उभं राहताना आपण तालुक्यातील जनतेला आणि माढा मतदारसंघातील जनतेला शब्द दिला होता की हा नीरा देवघरचा प्रकल्प मार्गीला लावू, त्याचबरोबर पंढरपूर रेल्वे, फलटण पंढरपूर रेल्वेचा प्रश्न मार्गीला लावू, फलटण मध्ये नवीन MIDC उभा करू, हे सर्व शब्द पूर्ण झाले. फलटण पुणे रेल्वे चालू झाली, फलटण बारामतीचं आता काम चालू होतंय, फलटण पंढरपूरचं काम चालू होतंय, नव्याने फलटणला MIDC झाली आणि हे जो शब्द दिला नव्हता तो धोम बलकोडीला नीरा देवघरमधून लिफ्टद्वारे पाणी उचलून धोम बलकोडीसुद्धा कारवा आम्ही बारामती करतोय. नक्कीच. आणि आज खरं तर आज उपमुख्यमंत्री येत आहेत या निमित्तानं खास या कार्यक्रमासाठी कसं ज्या माणसाच्या प्रेरणेने हा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागला, ज्या माणसाच्या प्रेरणेने मी यशस्वी झालो, त्या माणसाने अगणित ताकद, अगणित प्रेम मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिलं, दिलेला प्रत्येक शब्द झेलला आणि या मतदारसंघाचा भविष्यातला दुष्काळी भाग हा कलंक पुसण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींनी केलं याच्या एवढा अत्याधुनिक आज अतिशय आनंदचा क्षण आम्हाला सर्वांना आज आहे आणि आम्ही सर्वजण देवेंद्रजींची वाट पाहत आहोत. नक्कीच. या ठिकाणी जर सांगायचं झालं तर हा जो दुष्काळी जनतेला जो कलंक होता पाण्याचा तो नक्कीच या निमित्तानं पुसण्याचं काम जे आहे ते या निमित्तानं होतं आणि याचं समाधान जे आहे ते या ठिकाणी होत असल्याचं ज्या भावना आहेत ते त्यांनी आज व्यक्त केल्या आहेत. कॅमेरामन सुशांतसह संतोष नलोडे, TV9 मराठी, फलटण, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.